स्टूडेंट्स, आई एम मानी बीबी फ्रॉम एजीएम कॉलेज कराड। टुडे वी आर डिस्कस अबाउट द न्यू चैप्टर फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स पेपर टू, विच इज द लॉजिक गेट। सो लॉजिक गेट म्हणजे काय? लॉजिक गेट इज अ डिवाइस विच परफॉर्म लॉजिकल ऑपरेशन विच इज हैव वन और टू और मोर इनपुट्स बट ओनली वन आउटपुट। लॉजिक गेट इज अ डिवाइस which perform various operation and have two or more input and only one output। आता हे काय करते आहे तर perform various operation। various operation म्हणजे काय perform करणार आहे तो? तर अँडिंग ऑपरेशन परफॉर्म करणार। अँड म्हणजे काय? तर दोन इनपुट जे येणार आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन। त्याच्यानंतर ऑरिंग ऑपरेशन परफॉर्म करणार, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे इनपुट येणार आहेत त्याचं ॲडिशन। आणि नॉट म्हणजे काय? जे त्याच्याकडे इनपुट येणार आहे त्याचं काय करणार? कॉम्प्लिमेंट। अशा प्रकारचे व्हेरियस ऑपरेशन परफॉर्म करतं आणि त्याच्यामध्ये दोन आणि दोनपेक्षा जास्त आपण इनपुट प्रोव्हाइड करू शकतो, पण त्याच्यामध्ये आपण फक्त एकच आपल्याला काय मिळणार आहे? आउटपुट मिळणार आहे। जसं बुलियन अल्जेब्रामध्ये फक्त दोन एक आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात, एक तर ट्रू व्हॅल्यू मिळते किंवा फॉल्स व्हॅल्यू मिळते, तसंच लॉजिक गेटमध्ये आपल्याला आउटपुट आयदर तुमचं एक वन तर मिळणार किंवा झिरो तर मिळणार। सो नेक्स्ट पॉईंट आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह लॉजिक। पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह लॉजिक म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह लॉजिक अँड निगेटिव्ह लॉजिक। पॉझिटिव्ह लॉजिक म्हणजे काय? तर हायर व्हॅल्यू, हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज लॉजिक वन। जी तुमची व्होल्टेजची रेंज आहे त्या व्होल्टेजच्या रेंजमध्ये जी हायर व्हॅल्यू असणार आहे, हायर व्होल्टेज असणार आहे, ते काय कन्सिडर करणार आहे आपण? लॉजिक वन। अँड निगेटिव्ह व्होल्टेज म्हणजे काय? हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज लॉजिक झिरो। हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज अ लॉजिक वन इन पॉझिटिव्ह लॉजिक, अँड इन निगेटिव्ह लॉजिक हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज अ लॉजिक झिरो। फॉर एक्झाम्पल, सपोज दीज आर द टू व्होल्टेज, 5 व्होल्ट and 0 volt, these are the two voltage in a positive logic। so 5 volt is considered 5 volt म्हणजे काय असणार आहे आपलं? लॉजिक 1। and 0 voltage म्हणजे काय असणार आहे आपलं? लॉजिक 0। जर आपल्याला दोन voltage आहे, एक 0 voltage आहे आणि एक 5 volt जर आपल्याला प्रोव्हाइड केलं अवेलेबल आहे प्रोव्हाइड केलेलं आहे, तर याच्यामधलं हायर व्होल्टेज कोण आहे? 5 व्होल्ट। मग ते काय असणार आहे आपलं? लॉजिक 1। आणि 0 व्होल्ट जे असणार आहे ते आपलं काय असणार आहे? लॉजिक 0। आता हे सपोज परत इन निगेटिव्ह लॉजिक, निगेटिव्ह लॉजिकमध्ये काय असणार आहे? तर हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज अ लॉजिक 0। आता हायर व्होल्टेज कुठलं आहे आपलं? 5 व्होल्ट। मग 5 व्होल्ट म्हणजे काय असणार आहे आपलं? लॉजिक 0। आणि 0 व्होल्टेज काय असणार आहे आपलं? लॉजिक 1। सपोज परत आपलं व्होल्टेज रेंज आहे सपोज 0 व्होल्ट अँड -4 व्होल्ट, अशा दोन रेंज आहे। याच्यामधलं परत हायर व्होल्टेज कोण आहे? तर 0 व्होल्ट। हा काय असणार आहे आपला? लॉजिक 1। आणि -4 म्हणजे काय असणार आहे आपला? लॉजिक 0। आता याच्यामध्ये परत सेम 0 व्होल्ट आणि -4 व्होल्ट जर आपले रेंज असतील तर हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज अ लॉजिक 0। मग याच्यामध्ये परत हायर व्होल्टेज म्हणजे काय? -4 हे काय आहे? 0 पेक्षा लहान आहे, त्यामुळे ते काय असणार आहे? लॉजिक 1। आणि 0 व्होल्ट हा काय असणार आहे आपला? लॉजिक 0। बट नॉर्मली पॉझिटिव्ह लॉजिक हे यूज केलं जातं आणि पॉझिटिव्ह लॉजिकची रेंज काय असते? फॉर लॉजिक 0 रेंज इज 3.5 व्होल्ट टू 5 व्होल्ट। म्हणजे जर आपल्याला इनपुट व्होल्टेज 3.5 व्होल्ट टू
5 वोल्ट जर प्रोवाइड झालं तर तो आपला आयसीचं जे आउटपुट येणार आहे ते काय असणार आहे लॉजिक 1 आणि लॉजिक 0 लॉजिक 0 म्हणजे काय तर लॉजिक 0 ची रेंज आहे फ्रॉम 0 वोल्ट टू 1 वोल्ट जर तुमचं प्रोवाइड झालेला व्होल्टेज त्याची जर रेंज 0 वोल्ट टू 1 वोल्ट असेल तर ते आपल्याला प्रोवाइड करणार आहे आउटपुट लॉजिक 0 सो दिस इज द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह लॉजिक पॉझिटिव्ह लॉजिक म्हणजे काय तर हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज अ लॉजिक 1 अँड निगेटिव्ह लॉजिक म्हणजे काय तर हायर व्होल्टेज कन्सिडर ॲज अ लॉजिक 0 बट नॉर्मली सगळ्या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह लॉजिक हा मोस्ट ऑफ द यूज केला जातो आणि आपल्याला हे पॉझिटिव्ह लॉजिक जे आहे ते लॉजिक 1 आणि लॉजिक 0 व्होल्टेजची रेंज काय आहे तर जर त्या पर्टिक्युलर आय सीला जर 3.5 वोल्ट टू 5 वोल्ट हे जर व्होल्टेज प्रोव्हाइड झालं तर ते आपल्याला आउटपुट प्रोव्हाइड करणार लॉजिक 1 आणि जर व्होल्टेज प्रोव्हाइड केलं फ्रॉम 0 टू 1 तर ते आउटपुट प्रोव्हाइड करणार लॉजिक 0 म्हणजे आपण याला लॉजिक 0 ला काय म्हणू शकतो तर लोअर व्होल्टेज किंवा लोअर व्हॅल्यू म्हणून ह्याला आपण म्हणू शकतो हायर व्होल्टेज ऑर हायर व्हॅल्यू सो नेक्स्ट पॉइंट इज अ बेसिक गेट्स There are three types of the basic gate. First is AND gate, OR gate, and NOT gate. These are the three basic gates. आणि याच्यामधला आपण first AND gate बघूया. लॉजिकल इक्वेशन और बुलियन इक्वेशन ऑफ अ अँड गेट इज वाय इज इक्वल टू ए इंटू बी बुलियन इक्वेशन और लॉजिकल इक्वेशन ऑफ अ अँड गेट इज वाय इज इक्वल टू ए इंटू बी वाय हे काय आपलं आउटपुट अँड ए अँड बी आर इनपुट ए आणि बी आपले काय आहेत तर इनपुट आहेत आणि वाय आपलं काय आहे आउटपुट आहे सो टोटल नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन आर कॅल्क्युलेटेड फ्रॉम 2n या जो आपण पुढे ट्रूथ टेबल बघणार आहे याच्यामध्ये ट्रूथ टेबलमध्ये किती पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी कशा थ्रू कॅल्क्युलेट करू शकतो आपण 2n n म्हणजे काय असणार आपले नंबर ऑफ इनपुट्स मग या इक्वेशनमध्ये किती इनपुट्स आहेत तर दोन इनपुट आहेत हे काय होणार 2 रेस टू 2 म्हणजे पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती येणार 4 येणार अँड सिम्बॉल ऑफ अँड गेट इज लाईक दिस दिस इज ए दिस इज बी अँड दिस इज अ आवर आउटपुट दिस सिम्बॉल इज फॉर द ओनली 2 इनपुट जर आपले एन नंबर ऑफ इनपुट असतील तर हे जे काय आहे हे एन नंबर ऑफ परत आपलं वाढत जाणार पण आउटपुट आपल्याला किती मिळणार फक्त एकच आउटपुट मिळणार वाय जर दोन इनपुट असतील तरी पण आपल्याला एकच आउटपुट मिळणार आणि जर आपले एन नंबर ऑफ इनपुट्स असतील तरी सुद्धा आपल्याला आउटपुट काय मिळणार एकच मिळणार सो ट्रूथ टेबल काय असणार आपला ए आणि बी हे काय आहेत आपले इनपुट आणि वाय हा काय आपला आउटपुट ट्रूथ टेबल काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन किती आलेत आपले 4 जर दोन इनपुट असतील तर टोटल पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन आहेत 4 सो तुमचं आयदर इनपुट 0 0 असतील किंवा 0 1 असेल 1 0 असेल किंवा 1 1 असतील तर हे जे इनपुट्स आहेत ते या फॉर्म्युलामध्ये किंवा या बुलियन इक्वेशनमध्ये पुट केले सपोज वाय इज इक्वल टू जर तुमचा ए 0 आहे अँड बी 0 आहे ए 0 इंटू 0 आउटपुट काय येणार आहे आपलं 0 त्याच्यानंतर तुमचा ए जो आहे तो 0 असेल आणि बी जो आहे तुमचा 1 असेल तर 0 इंटू 1 आउटपुट काय येणार आहे आपलं
0 त्याच्यानंतर a जर तुमचा 1 असेल आणि b जर तुमचा जर 0 असेल तर 1 into 0 आउटपुट काय मिळणार आपल्याला 0 a जर तुमचा 1 असेल आणि b पण तुमचा 1 असेल तर y is equal to काय होणार 1 into 1 आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला 1 सो दिस इज द ट्रुथ टेबल ऑफ द अँड गेट त्याच्या या याच्यावरून आपण काय म्हणू शकतो तर जेव्हा अँड गेट मध्ये बोथ व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय देन ओनली द आउटपुट इज हाय इन अँड गेट व्हेन बोथ द इनपुट्स आर हाय देन आउटपुट इज हाय जर तुमचे दोन्ही पण इनपुट जर हाय असतील तरच आपल्याला काय मिळतं आउटपुट हाय मिळते किंवा 1 मिळते जर तुमचे दोन्ही पैकी एक जरी इनपुट जर लो असेल तर आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला लो कारण की हे जे आपलं वाय अँड गेट आहे ते काय रिप्रेझेंट करते मल्टिप्लिकेशन दोन जे इनपुट येणार आहे त्याचं काय रिप्रेझेंट करत आहे तर मल्टिप्लिकेशन सो नेक्स्ट गेट इज OR gate. Next gate is OR gate. For OR gate, logical equation or a Boolean equation of OR gate is Y is equal to A plus B. बुलियन इक्वेशन आणि लॉजिकल इक्वेशन काय आहे ऑर गेटचं ए प्लस बी वाय आपलं काय आहे तर आउटपुट आहे आणि ए आणि बी काय आहेत आपले तर इनपुट्स आहेत सो टोटल पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन आपण कसं काढणार आहे तर 2n म्हणजे त्याच्यामध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत ते कशानं कॅल्क्युलेट करतो आपण 2n n म्हणजे काय असणार आहेत आपले नंबर ऑफ इनपुट्स तर इथं आपण किती नंबर ऑफ इनपुट्स कन्सिडर केले दोन कन्सिडर केले ए आणि बी म्हणून काय होणार 2 म्हणजे आपल्याला काय मिळालं 4 इज द 4 पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन अँड सिम्बॉल ऑफ ऑर गेट इज लाईक दिस इनपुट ए दिस इज द इनपुट बी अँड दिस इज द आउटपुट वाय इज इक्वल टू ए प्लस बी दिस इज द सिम्बॉल ऑफ द ऑर गेट त्याच्यानंतर ट्रुथ टेबल काय येणार आहे तर दोन इनपुट्स आहेत ए आणि बी दोन इनपुट असल्यामुळं पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती आले 4 आले म्हणजे इनपुट झालं तुमचं इनपुट असू शकतं 0 0 असू शकतं किंवा 0 1 असू शकतं 1 0 असू शकतं किंवा दोन्ही पण 1 1 असू शकतं तर वाय इज इक्वल टू काय आपलं ए प्लस बी जर तुमचा ए 0 असेल आणि बी पण जर 0 असेल तर वाय इज इक्वल टू काय असणार आहे 0 प्लस 0 काय असणार 0 सो आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला 0 जर तुमचा ए 0 असेल बी जर 1 असेल तर 0 प्लस 1 आपल्याला काय मिळणार आउटपुट 1 त्याच्यानंतर ए जर तुमचा 1 असेल बी जर तुमचा 0 असेल तर 1 प्लस 0 आउटपुट मिळणार आहे परत आपल्याला 1 आणि जर ए आणि बी बोथ आर 1 1 असतील तरीही आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे 1 याच्यावरून आपण काय म्हणू शकतो वेन वन ऑफ द इनपुट इज हाय देन आउटपुट इज हाय इन ऑर गेट वेन वन ऑफ द इनपुट इज हाय देन आउटपुट इज हाय वेन वन ऑफ द इनपुट इज हाय देन आउटपुट इज हाय इन अ ऑर गेट अँड थर्ड गेट इज नॉट गेट बार नॉट गेट मध्ये फक्त एकच काय असतं इनपुट असते
नॉट घेतला आपण अजून काय म्हणू शकतो तर इन्व्हर्टर. लॉजिकल इक्वेशन ऑर अ बुलियन इक्वेशन ऑफ अ नॉट गेट इज वाय इज इक्वल टू ए बार. वाय म्हणजे काय झालं आपलं इनपुट आणि बी ए म्हणजे काय आपला सॉरी वाय म्हणजे काय झालं आपला आउटपुट आणि ए म्हणजे काय आपलं इनपुट. एकच इनपुट आहे त्यामुळं इथं काय फॉर टोटल पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन कसं करणार आपण टू रेस टू एन. एन म्हणजे काय असणार आहे आपलं नंबर ऑफ इनपुट्स. इथं किती इनपुट्स आहेत फक्त एकच इनपुट आहे त्यामुळे इथं काय येणार टू रेस टू वन. टू रेस टू वन म्हणजे काय येतं टू. म्हणजे फक्त दोनच पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन असणार आहेत म्हणजे आयदर तुमचं इनपुट झिरो तर असेल किंवा इनपुट तुमचं वन तरी असेल. सो सिम्बॉल ऑफ नॉट गेट इज लुक लाईक दिस. वाय सॉरी दिस इज द इनपुट ए अँड आउटपुट ऑफ नॉट गेट इज कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. सो वाय इज इक्वल टू ए बार ऑर वाय इज ए कॉम्प्लिमेंट. सो ट्रूथ टेबल ऑफ द नॉट गेट इज ए इज द इनपुट अँड आउटपुट इज वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. आता फक्त आपल्या इथं काय आहे दोन पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन आहेत म्हणजे तुमचं इनपुट आयदर झिरो तर असेल किंवा वन तरी असेल. वाय इज इक्वल टू ए बार किंवा ए कॉम्प्लिमेंट. ए जर तुमचा झिरो असेल तर झिरोचा कॉम्प्लिमेंट काय येतं वन. म्हणजे झिरो जर तुमचं इनपुट असेल तर आउटपुट काय असणार आहे वन. आणि जर तुमचं ए तुमचा जर वन असेल तर एचा कॉम्प्लिमेंट सॉरी वनचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय येणार झिरो. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द नॉट गेट. त्याच्यानंतर जर आपण दोन इन्व्हर्टर एकानंतर एक जर दोन इन्व्हर्टर ऑर दोन नॉट गेट एकानंतर एक कनेक्ट केले तर जे तुम्ही इथून इनपुट प्रोव्हाइड करणार आहे तेच काय मिळणार आहे ॲज अ आउटपुट. सपोज इथून हे तुम्ही इनपुट प्रोव्हाइड केलं ए इथून त्याचा कॉम्प्लिमेंट मिळणार तुम्हाला इथं. तो कॉम्प्लिमेंट तुम्ही इथं प्रोव्हाइड करणार आणि इथं काय मिळणार करो तुम्हाला आउटपुट ए. म्हणजे सपोज जर तुमचं इनपुट असेल झिरो तर झिरोचं कॉम्प्लिमेंट काय मिळणार वन. आणि हा वन कनेक्टेड आहे पुढच्या नॉट गेटला त्यामुळं त्याचा पण कॉम्प्लिमेंट काय मिळणार वनचं कॉम्प्लिमेंट काय मिळणार आहे आपल्याला झिरो. म्हणजे जर नॉट गेट एकानंतर एक दोन जर कनेक्ट केले तर जर जे तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करणार आहे तेच आपल्याला आउटपुट मिळते. म्हणजे इन्व्हर्टर आपल्याला ॲज अ बफरसुद्धा आपण तो यूज करू शकतो. सो दिस इज द थ्री बेसिक गेट अँड गेट ऑर गेट अँड नॉट गेट. सो इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी आर डिस्कस द डिराइव्ह गेट्स. थँक्यू.